विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी आय क्यूमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक अशी बातमी जी आपल्याला माहिती आहे की कंबाईंड पूर्व परीक्षा जी पोस्टपोन झालेली आहे त्याची परीक्षा कधी होऊ शकते, कोणत्या महिन्यात होऊ शकते आणि त्याची प्रोबॅबल तारीख काय असू शकते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर याबाबत काय बातमी आली आहे, कुठून सोर्स मिळालं आहे तुम्हाला देखील मी सर्व सांगणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर ही बातमी आहे एक सकाळ वृत्तपत्रात आलेली बातमी. यात त्यांनी सांगितलं आहे की संयुक्त पूर्वपरीक्षा अर्थात कंबाईंड पूर्वपरीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. नेमके ती का होणार आणि कशी होणार त्यासाठी आयोगाने काय प्रयत्न केले ते आपण बघणार आहोत. कोरोना दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत आहेत. कोरोनाची स्थिती सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्त गटबळ पूर्वपरीक्षा जुलै 2021 पहिल्या आठवड्यात घेता येईल का याबाबत आयोगाने सरकारला विचारणा केली आहे. याबाबत त्यांनी सांगितलं आहे की याबाबत सरकारकडे त्यांनी माहिती घेतली आहे, आयोगाने त्यांना पत्र पाठवलेलं आहे. ऑगस्टमध्ये मुंबईसह अन्य जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो, त्यामुळे त्यावेळी परीक्षा घेणे अशक्य आहे. जुलैमध्ये परीक्षा न झाल्यास सप्टेंबरमध्ये परीक्षा होऊ शकेल असंही आयोगाने त्या पत्रातून सरकारला स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अभिप्राय घेतला जाणार, त्यानंतरच अंतिम वेळापत्रक ठरेल असं सांगेल. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस परीक्षा पोस्टपोन झाली त्यावेळेस आयोगाने जे नोटिफिकेशन जारी केलं त्यात त्यांनी सांगितलं होतं की यापुढील तारीख आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सल्लामसलत करूनच जारी केल्या जाईल. त्यामुळे आयोगाने आता आपत्ती व्यवस्थापन विभागाला हे पत्र पाठवलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की जी काही सध्या चालली आहे की तिसरी कोरोनाची लाट थर्ड कोरोना वेव्ह ही ऑगस्टमध्ये येऊ शकते असं सर्व काही अनेक शास्त्रज्ञांनी भाकीत केलेलं आहे. त्यामुळे जुलै हा एक महिना आहे की त्या काळात कोरोना थोडासा कमी असेल आणि त्यामुळे परीक्षा घेण्याची संधी आयोगाला उपलब्ध आहे, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्यांनी आता पत्र पाठवलं आहे. परंतु आता आपत्ती व्यवस्थापनाचा एक अनुभव बघता ते आयोगाला संमती देतं का नाही हे आपल्याला लवकरच कळेल. परंतु आपल्याला आता हे बघायचं आहे की जुलैमध्ये कोणत्या महिन्या तारखेला परीक्षा होऊ शकते. तर तुमच्यासमोर हे दिसतं आहे की जुलै महिन्याचं कॅलेंडर तुमच्यासमोर आहे आणि एकूण जुलै महिन्यामध्ये तुम्ही बघितलं की आपली परीक्षा मुख्यतः रविवारी होत असते. तर इथं बघितलं तर 4 आणि 11 हे दोन तारखा आपल्याला उपलब्ध आहे. कारण की आपल्याला माहिती आहे, आपण एक भूगोलाचा अभ्यास करतो की आपल्याला माहिती आहे की जुलैच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 15 जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड धोधो पाऊस पडतो, त्यामुळे 15 जुलैच्या पूर्वी परीक्षा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न असेल. त्यामुळे आपण बघितलं की 14 जुलै आणि 11 जुलै ह्या दोन तारखा आयोगाकडे उपलब्ध आहे. परंतु तत्पूर्वी आयोग इतर दुसऱ्या कोणत्याही तारखेला परीक्षा घेऊ शकतं, कारण की सध्या शाळा चालू नाही आहे, कॉलेजेस चालू नाही आहे, त्यामुळे आयोगाला शाळा कॉलेजेस देखील उपलब्ध आहे. त्यामुळे जर आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयोगाला परवानगी दिली तर नक्की जुलैमध्ये परीक्षा ह्या दोन तारखांना होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता चांगला अभ्यास लागा, चांगला अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.